नागपूर शहरातील 12 उड्डाण पूल आज संध्याकाळी 6 पर्यंत वाहतुकीसाठी बंद. मांजामुळे इजा होऊ नये म्हणून पालिकेचा निर्णय. नांदेडच्या मुखेड तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. रब्बी पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. बदलत्या वातावरणाचा हापूस आंब्याला फटका. 40% आंबा पिकांचं रत्नागिरीत नुकसान. महसूल विभागाद्वारे ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डेटा गोळा करणार. 4 ते 5 महिन्यांचा वेळ लागणार असल्याची सूत्रांची माहिती. चांगल्या कामासाठी तिळगुळाची अपेक्षा न करता काम केलं तर लोक तुमच्याशी गोड बोलतील. काही लोक काम न करताच बोलतात. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. पुण्यातल्या बड्या बिल्डरला उपमुख्यमंत्र्यांच्या फोन नंबरचा वापर करून धमकी. 6 जणांना बेड्या. यवतमाळच्या शेंबाळ पिंपरी गावात दोन गटात राडा. ग्रामपंचायतीकडून बोर्ड हटवण्याच्या कारवाईतून दगडफेक. पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.